28 जूनला पडलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आंबाशी आणि आमखेड या धरणांना तडे गेलेत. या धरण क्षेत्रातील जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बरेच नेते मंडळी आले आहेत, मात्र आता नेत्यांनी पाठ फिरवले. शासन जी मदत देतं ती अगदी तुटपुंजी असते, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. झी 24 तास 28 जून पासून याचा आढावा घेत आहे. आता नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. शेताचं रूपांतर हे नदीमध्ये झालेलं आहे. ही नदी एक शेत आहे समजायला मार्गाने. नदीपात्र दिसते, एक नजर जर टाकली हे वाहून आलेले दगड, जमा झालेली रेती, याच्यामुळं या ठिकाणी जी पेरणी केलेली होती ती पेरणी तर जाऊच द्या, परंतु जे चांगलं शेत होतं, अगदी मळ्याची जमीन म्हणू आपण त्याला, ओली ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. 28 तारखेपासून ते आतापर्यंत, त्या दिवशी बऱ्याच नेत्यांची रेलचेल होती इकडे, त्यानंतर कोणी फिरकलं की नाही काय माहिती, काय कोणी फिरकलं इकडे? त्यानंतर कोणी फिरकलं नाही. ज्या दिवशी 28 तारखेला जो पाऊस झाला तो भयंकरच पाऊस होता. त्यानंतर नेतेमंडळींनी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आंबाशी गावाला भेट दिली. त्यानंतर पंचनाम्याला पण सुरुवात झाली. पंचनामे बऱ्यापैकी झाले आणि काही बाकी आहे. जी सरकारची जी मदत आहे ती तोटकी पडणार आहे, कारण की सरकारची जी मदत असते ती हेक्टरी काहीतरी रुपये असते आणि त्या मदतीनं हे शेत म्हणजे पूर्ववत तरी उभा राहू शकत नाही. त्या मदतीनं अगदी हजारांमधली मदत, हजारामधली मदत असल्यामुळं ती पूर्ववत तशी शेती होऊ शकत नाही. आपत्कालीन निधी जो असतो याच्यात आम्ही आमखेड आणि आंबाशीचे शेतकरी आहे, त्यांनी सुद्धा लक्ष घालावं, त्यांच्या मार्फत पाणी करायला लावावं असा आदेश द्यावा, आमची अशी मागणी आहे. शासनानं जो निर्णय घेतला त्यानुसार तर ती मदत तोकडीच पडणार आहे, परंतु या संस्थांनी किंवा येऊन पुढाकार घेतला पाहिजे. पेरणी केलेलं सगळं वाहून गेलं, माती पण गेली, सगळंच काही गेलेलं आहे. त्याला आधार देणार कोण? अवघड परिस्थिती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पटेल यांनी, मी मयूर निकम, झी मीडिया, आंबाशी, बुलढाणा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे विधानसभा अधिवेशनाआधी विधिमंडळ प्रांगणामध्ये आमदार राम सातपुते यांनी आंदोलन केलं. या सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नाही असा आरोप त्यांनी केला. तातडीने सरकारने परीक्षा घ्याव्या, किती आत्महत्यांची सरकार वाट पाहत आहे असा सवाल त्यांनी केला. नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. नवी मुंबई ते विधानभवन असा मोर्चा काढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाशीमधून ताब्यात घेण्यात आलं. एमपीएससी उत्तीर्ण असलेल्या स्वप्नील लोणकरला न्याय मिळावा यासाठी मनसेनं धडक मोर्चा काढला होता. हा मोर्चा विधानभवनावर नेणार होते, पण वाशीमध्ये हा मोर्चा निघाल्यावर आढळण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.